कसं माहितीये मेथीचा पराठा अजिबात कडू लागणार नाही. बघा किती मस्त आणि खमंग आणि कुसकुशीत, बघा अगदी कुसकुशीत. नमस्कार, आज मी तुम्हाला मेथीचे पराठे करून दाखवणार आहे. म्हणजे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला कशी कडू सुद्धा होणार नाही असे मी तुम्हाला आज मेथीचे पराठे पौष्टिक आणि खमंग झटपट आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. मी आज मेथीचे पराठे, त्यासाठी साहित्य बघूया. ही मेथी घेतली आहे, जाडी मेथी घेतली आहे, गव्हाचं पीठ, बेसन, लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, पाणी आणि हे तूप घेतलं आहे, आणि हे लसूण, दोन मिरची घेतली आहे, आणि आलं आणि जरासा ओवा घेतला आहे. आणि तुम्हाला हे मेथीचं आणि पिठाचं प्रमाण सांगते. हे बघा, ह्या कपानुसार मी 2 कप मेथी घेतली आहे ही, आणि 2 कप हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. बघा, 1/2 कप घेतलं आहे बेसन. असं आपल्याला हे माप घ्यायचं आहे. तुम्ही मी कपानुसार घेतलं आहे, तुम्ही वाटीन घ्या. काय बे, हा सेम वाटीचं प्रमाण घ्यायचं, मग त्याच वाटीन पीठ मोजायचं, त्याच वाटीन ही मेथी मोजायची, आणि त्याच वाटीन हे बेसन मोजायचं. हा, आणि ही मेथी आपल्याला आधी साफ करून घ्यायची, आणि मग आपल्याला ही धुवून घ्यायची आहे स्वच्छ. ही बघा अशी, आणि अशी पुढची पुढची ना पानं घ्यायची आहेत. आपल्याला देठ नाही जास्त घ्यायचे, देठ घेतले ना की पराठा फुटतो ना, म्हणून आपण अशी पानं घ्यायची. आता ही मेथी आपल्याला अशी ही कापून घ्यायची आहे. एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण जाड नाही. हा, अशी एवढी कापून घ्यायची बघा. आणि पाणी अजिबात नाही ठेवायचं. हे बघा, पाणी नाही आहे ना, असं चांगलं पाणी सगळं निथळून घ्यायचं. आता आपली ही मेथी कापून झाली आहे. आता ही मिरची, हे बघा मिरची आपण कसं आपल्या तिखटनुसार घ्यायचं, किती आपल्याला तिखट पाहिजे आहे. आपण ह्याच्यात मसाला पण टाकायचा आहे ना, लसूण आणि हे आलं, आणि हा जरासा ओवा घेतला आहे बघा. आणि आता आपल्याला हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, आलं, लसूण, मिरची आणि ओवा ह्याची मी अशी पेस्ट करून घेतली आहे बघा. आता आपल्याला ही मेथी काय करायची आहे, शिजवून घ्यायची आहे. गॅस पेटवला आहे, कढई ठेवली आहे, आणि तुपावर करायचं आहे आपल्याला. तुम्ही तेल टाकलात ना तरी पण चालेल. हां, पण कसा मेथीचा पराठा आणि तुपावर भारी लागतो खायला. हे तूप तापलं आहे, आता मी ही पेस्ट टाकणार, आलं, लसूण, मिरची आणि ओवा. आपल्याला ही मेथी टाकायची आहे. गॅस कमी करायचा आधी. हां, आणि आता आपल्याला ही मेथी आहे ना, हे बघा, जरा ही शिजवून घ्यायची आहे. शिजवून घेतली ना की नरम पण होते चांगली, कडू पण लागत नाही. हां, म्हणजे तुम्ही शिजवून घ्याच. हां, कारण कसं माहितीये मेथीचा पराठा अजिबात कडू लागणार नाही, लहान मुलं आवडीन खातील. 2 मिनिटं ही चांगली ही शिजवून घेतली आहे मेथी, बघा, आणि शिजली पण चांगली. आणि ही पेस्ट टाकल्यामुळे ना मेथीला पण चांगला सुगंध येतो भारी अगदी, आणि ओव्याचा पण भारी सुगंध येतोय. आता गॅस बंद करते, गॅस बंद करते, आणि आता आपल्याला हे पीठ मळून घेऊया. बघा, गव्हाचं पीठ थोडं आपल्याला लावायला घ्यायचं. आता आपल्याला हे बेसन घ्यायचं आहे. बघा, लाल मसाला, लाल मसाला कसा आपण त्याच्यात मिरची घेतली आहे ना, त्याच्यामुळे मसाला आपण कमी टाकायचा. हा, गरम मसाला थोडासाच टाकायचा, आणि हळद, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. बघा, आणि आता आपल्याला ही मेथी टाकायची आहे. आणि हे आता मिश्रण सगळं आपल्याला ही मेथी एकत्र करायची आहे. आधी पाणी नाही ओतायचं आहे, आधी चांगली सगळी मेथी पिठाला चांगली लावून घ्यायची, सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, नंतर मग पाणी टाकून मळून घ्यायचं. आणि बेसनने कसं जरा खुसखुशीत होतात पराठे. हा, थोडं थोडं पाणी ओतून असं मळून घ्यायचं. म्हणजे जसं आपण चपातीला हे पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं. थोडं थोडं ओतायचं पाणी.
अगदी पण घट्ट नाही, ताठ नाही आणि अगदी पण पातळ नरम नाही मळायचं, मीडियम घट्ट असं. आता हे मी पीठ भिजवताना ना तेल नाही टाकलंय, आणि मी कसं ती पेस्ट वगैरे फ्राय केली ना त्याच्यात मी तूप टाकलंय ना, त्याच्यामुळे हे मळताना मी आता काय तूप तेल काय घेणार नाही आहे. असा कलर पण बघा कसा मस्त दिसतोय ना. आपलं प्रमाण मसाला, हळद, गरम मसाला आणि मिठाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण आपल्याला जरा बरोबर घ्यायचं आहे. मग हे जरा टाकून बघायचं. आता मी हे 10 मिनिटं असं किंवा 15 मिनिटं, 10 मिनिटं आपल्याला असं ठेवायचं जरा मुरत पीठ मुरला की नाही की मस्त सगळे मसाल्याची चव सगळी पेस्ट वगैरे चांगली चव उतरते मग ह्याच्यात. हे बघा आपली 15 मिनिटं झाली आहेत, पीठ पण चांगलं मुरलं आहे बघा. हाताला चिकटेल गोळे करताना आपल्याला हे जर असं तुपाचा हात लावायचा आहे. हे बघा तुपान असं चांगलं असं मळून घ्यायचं. आपल्याला हे गोळे करून घ्यायचे बघा, आपल्याला कसे हवे तसे लहान मोठे जाड पातळ असे करायचे. बघा काय कठीण आहे काय, अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी करून दाखवणार, आणि सगळ्याच रेसिपी तुम्हाला मी कठीण नाही सोप्याच पद्धतीत दाखवणार चविष्ट. लहान मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा मग हे जास्त दिवस टिकतात पण प्रवासासाठी म्हणा, मस्त रेसिपी आहे. आणि कसं ह्या थंडीच्या दिवसात अगदी पौष्टिक. हे बघा पीठ घ्यायचं सुकं पीठ, थोडंसं घ्यायचं जास्त नाही घ्यायचं. आणि आता आपण अशी लाटूया. सगळ्या बाजून समान असे लाटून घ्यायचे. बघा कसा मस्त. हे बघा असा पराठा पीठ नाही जास्त लावायचं, काय चिकटत नाही तर पोलपाटाला किंवा काय नाही, असे आपण लाटून घ्यायचे. आता ही दुसरा. तवात आपला जर असं आपल्याला तूप लावायचं किंवा तेल लावायचं हा. आणि आता आपल्याला हा पराठा टाकायचा आहे बघा. लगेच नाही परतायचं आहे, फिरवायचं आहे, आधी एका बाजून चांगला जरा भाजून घ्यायचा. हे बघा आता आपल्याला असा हा फिरवायचा आहे. आधीच हे असे कडा वगैरे ना असे दाबायचे आणि असं भाजून घ्यायचं आहे. मेथीचा छान खमंग वास येतो हा पराठ्याचा. हा पेस्ट आहे ना आपली ही, ओवा वगैरे टाकला आहे ना बाबे, हा त्याचे पण भारी वास येतो. हा त्याचा सुगंध अगदी भारी आणि त्याच्यामुळे ते खमंगपणा जास्त हा पराठ्याला. आता आपल्याला वरनं जरा वरनं असं तूप सोडायचं आहे. पराठा आपला तयार. तसाच हा आता बघा आपण तूप भरून करायचं आहे. असं तूप लावायचं आणि थोडस असं गव्हाचं पीठ टाकायचं आतमध्ये बघा. असं असं मोदकासारखं. हे बघा पीठ लावायचं आणि लाटायचं. हा बघा अगदी मस्त. बघा एक जास्ती असते 15 ते 20 सेकंद एका बाजून असं आपण भाजून घ्यायचा मग तो परतायचा.
बघितलात ना किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झटपट असे मेथीचे पराठे करून दाखवले आहे आपल्या घरगुती साहित्यात. बघा किती मस्त. आणि खमंग आणि कुसकुशीत, बघा अगदी कुसकुशीत. तुम्ही दही बरोबर खाऊ शकता किंवा आपण टोमॅटो सॉस वगैरे असेल ना त्याच्याबरोबर पण खाऊ शकता. अगदी मस्त नरम पण आणि कुसकुशीत पण असे अगदी भारी होतात पराठे. असे नक्की तुम्ही करून बघा. हा मेथीचे पराठे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. आणि नक्की करून बघा.